नमस्कार, मी क्रांती। परिपूर्ण किचन अँड ब्लॉक्समध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। उन्हाळा आला की आपल्याला थंड ड्रिंक घ्यायची खूप लहर येते, तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे बनाना मिल्कशेक, जी हेल्दी आहे, टेस्टीसुद्धा आहे आणि बनवायला अगदी सोपी आहे। तर बनवायला घेऊया बनाना मिल्कशेक। त्या अगोदर तुम्ही जर का माझी व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर इथे मी दोन पिकलेली केळी घेतली आहे आणि मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्याचबरोबर एक ग्लास दूध घेतलं आहे। यानंतर आपल्याला केळीची सालं काढून केळीचे अशा प्रकारे काप करून घ्यायचे आहेत। इथे मी केळीचे काप करून घेतले आहे। त्यानंतर यामध्ये साखर घालून घ्यायची, आईस क्यूब घालून घ्यायचे आणि थोडं दूध घालून घ्यायचं। इथे मी दूध थोडंच घालणार आहे कारण याची आपल्याला स्मूथ अशी पेस्ट करायची आहे। तुम्ही जर का एकदम सर्व दूध घालताल तर याची बारीक अशी पेस्ट होत नाही। हे मी मिक्सरला बारीक करून घेतलं आहे। यात मी सर्व दूध नंतर पुन्हा घालून घेतलं, तर अशा प्रकारे याची पेस्ट करून घेतली आहे मी। पाहू शकता तुम्ही याला क्रीमी टेक्स्चरसुद्धा आलं आहे। त्यानंतर हे आपल्याला ग्लासमध्ये सर्व करून घ्यायचं आहे। इथे मी बनाना मिल्कशेक ग्लासमध्ये काढून घेतलं आहे। त्यानंतर यावर गार्निशिंगसाठी मी अशा प्रकारे बदामाचे काप करून घेतले होते ते घालून घेते। तर रेडी आहे इथे आपलं उन्हाळा स्पेशल बनाना मिल्कशेक। तर तुम्ही बघितलं असेलच बनाना मिल्कशेक बनवायला किती सोपा आहे। इथे तुम्ही गार्निशिंगसाठी वरतून एक चमचा मध घालू शकतात। यामध्ये तुम्ही आईस तुमच्या इच्छेनुसार कमी जास्त करून घालू शकतात। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय अँड टेक केअर।